सहज तुम्हाला एक किस्सा सांगतो. एकदा कुठेतरी एका विमानाने एक वैज्ञानिक प्रवास करत होता. बराच लांबचा प्रवास होता, जवळपास एक 10 तासांचा प्रवास. विमानाने जाता जाता काय करणार, ट्रेननी वगैरे समजा आपण जात असलो तर कमीत कमी आपल्याला खाली उतरून जरा पाय मोकळे करून येता येतं. कोकण रेल्वेने जर का जात असू तर प्रत्येक ठिकाणी थांबतेच ती, त्यामुळे पाय मोकळे करायला वेळच वेळ असतो आपल्याकडे. प्रत्येक स्टेशनवर थांबत थांबत जाणार. पण विमानामध्ये ही सोय नसते ना, पाय मोकळे करायला म्हणून गेलं तर जाणार कुठे, खालीच की डायरेक्ट. त्यामुळे मग आता काय करायचं, तर तो बापडा थोडासा कंटाळला होता, आजूबाजूला बघत होता. बाजूला एक भारतीय तरुण बसलेला होता. त्याला त्याने विचारलं, काय रे म्हणाला कुठला आहेस तू, तो म्हणाला इंडिया. बरं म्हणे, काय करतो, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणे. बरं, अमेरिकेत वगैरे जॉब की काय. हो म्हणे, आपल्याकडे ती पद्धतच झाली ना, सॉफ्टवेअर इंजिनियर झालं की एकदा अमेरिकेचं फ्लाईट पकडायचं आणि नंतर तिथेच जायचं. त्याप्रमाणे हाही पोरगा जाणार होता अमेरिकेला. मा म्हणाला आपण एक काम करूया, तो शास्त्रज्ञ त्या मुलाला म्हणाला, जाता जाता सहज आपण थोडासा काहीतरी खेळ खेळूया का. आम्हा भारतीयांना खेळ फार आवडतात, विशेष करून ते मोबाईलवर असले की मग विचारायलाच नको. मैदानात कोण जाणार हो खेळायला, कबड्डी खो खो हे तर आजकाल अगदी पार नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. त्यातल्या त्यात ती कबड्डी प्रो लीग मुळे आपल्याला कबड्डी दिसते घराघरांमध्ये, नाही तर आम्ही जे ढोपरं विपरं फोडून घ्यायचो आज ती काही परिस्थितीच नाही. आजकाल पोरांना विचारलं ना कुठला खेळ आवडतो की सांगतात अँग्री बर्ड, नाही तर दुसरा असतो टेम्पल रन. बरोबर ना, टेम्पल रन म्हणजे धावतच राहायचं आपण फक्त आयुष्यभर, तेवढंच फक्त. तर त्यामुळे हे असले खेळ काय काय जे सांगितले जातात, त्याला वाटलं तसाच काहीतरी असेल. लगेच मोबाईल काढायला लागला, तो म्हणाला मोबाईल वगैरे काढू नको म्हणे, बोलता बोलता खेळ खेळायचे. बरं म्हणाला, काय खेळ. काही नाही म्हणे, मी एक प्रश्न विचारणार, तू त्याचं उत्तर द्यायचं. जर तुला उत्तर देता नाही आलं तर तुम्हाला 50 रुपये द्यायचे. आणि तू मला एक प्रश्न विचारायचा त्यानंतर. जर मला उत्तर नाही देता आलं तर म्हणे मी तुला $50 देईन. आपल्याला डॉलर्स आणि पैसे रुपये हा बरोबर सगळं लक्षात येत गणित. त्यामुळे याने लगेच गणित करून विचार केला की म्हणे जर का मला उत्तर नाही देता आलं तर जेमतेम 50 रुपये द्यायचे, आणि ह्याला नाही देता आलं तर $50 म्हणजे हजारात गेली की हो रक्कम. बरं म्हणाला, हरकत नाही खेळूया. हा शास्त्रज्ञ म्हणाला, बरं पहिली वेळ माझी, ठीक आहे म्हणे सांगा. पहिला प्रश्न त्या शास्त्रज्ञांनी काय विचारला त्या मुलाला, कि म्हणे सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं अंतर किती. कोणाला माहिती, शाळेत कधीतरी चुकून आपण डुलक्या काढत काढत वाचलेलं असतो, ते थोडीच आपल्याला लक्षात राहते. नाही म्हणे, नाही माहिती. दे 50 रुपये म्हणाला. याने काढले, 50 रुपये ठेवले त्याच्या हातावर. आता 50 रुपये गेले किंवा 5000 रुपये गेले, पैसे गेल्याचं दुःख फार मोठं असतं. आणि त्यामुळे तो विचार करायला लागला, आता हे जे पैसे गेले ते वसूल कसे करायचे. थोडा विचार केला आणि म्हणाला, आता आपण ह्याला काहीतरी भारी प्रश्न विचारूय. आणि प्रश्न विचारून विचारून काय विचारला त्या शास्त्रज्ञाला, म्हणाला असा कुठला प्राणी आहे की जो एखाद्या डोंगरावर चढताना 4 पायाने चढतो आणि उतरताना 3 पायाने उतरतो. शास्त्रज्ञ पडलं गुचकळ्या, असं कुठलं प्राणी आहे डोंगरावर चढताना 4 पायाने चढतोय उतरताना 3 पायांवर उतरतो. हो म्हणाला, असं प्राणी आहे. हो कुठला प्राणी आहे, विचार करायला लागला. लहानपणी कधीतरी डिस्कवरी वगैरेवरती पाहिलंय का, नाही. कधी कुठल्या बाकीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय का, नाही. नाही लक्षात नाही, ते म्हणाला. काय बरं कुठला प्राणी असेल, अस्वस्थ झाला. एवढं शिकलोय आपण, पण त्याही परिस्थितीमध्ये हा प्राणी कुठला आहे हे काही आपल्याला आठवत नाहीये. आता या सगळ्या परिस्थितीत करायचं काय. अस्वस्थ होऊन शेवटी तो त्याला म्हणाला, अरे बाबा एक काम कर, मला नाही माहिती उत्तर. तो म्हणाला, ठीक आहे द्या $50. हे घे म्हणाला $50, पण पहिलं उत्तर सांग की असा कुठला प्राणी आहे. तो म्हणाला, हा आता प्रश्न विचारलात, हा पुढचा प्रश्न म्हणून कॅल्क्युलेट करणार. बरं म्हणाला, हरकत नाही. आता मला सांग कुठला असा प्राणी आहे की जो डोंगरावर चढत असताना 4 पायाने चढतो आणि उतरताना 3 पायाने उतरतो. त्याबरोबर ह्या तरुण इंजिनियरने आपल्या खिशातले 50 रुपये काढून त्याच्या हातावर टेकवले आणि म्हणाला, मलाही नाही माहित. आम्ही भारतीय हुशार हो. हिंदीमध्ये ज्याला जुगाड असं म्हणतात ना, ते या देशातल्या पोरा पोरांना बरोबर जमतं आणि त्याच्यामुळे आमच्याकडे हुशारीची काही कमतरता नाही आहे. कमतरता असेल तर ती फक्त एकाच गोष्टीची, की ही हुशारी नेमकी कुठून आणि कुठल्या दिशेने वळवायची
हे आम्हाला शिकवलं जात नाही, सांगितलं जात नाही. ज्याची सुरुवात ही घराघरांमधून, शाळा शाळांमधून व्हायला पाहिजे, ती गोष्टच नेमकी आमच्याकडे होत नाही. आम्ही सतत वाचतो ना इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वगैरे की लहानपणापासून लहानग्या शिवबाला रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या जायच्या. आम्ही तेवढं फक्त वाचतो आणि पुढच्या पानावर जातो. आम्ही तिथे थांबायला पाहिजे. आम्ही हा विचार करायला पाहिजे की एवढ्या लहानपणी ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात त्यावेळेलाच पुढे जाऊन त्या शिवबाचं रूपांतर हे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होत असतं. ते संस्कार महत्वाचे असतात. एक कोणतरी विद्वान सांगून गेलेत, तुमच्या देशातल्या तरुणाईच्या ओठावरती कुठल्या प्रकारची गीत आहेत ते मला सांगा आणि मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य काय ते सांगेन. महत्वाची असलेली गोष्ट आहे. तुमच्या तरुणाईच्या ओठांवरती कुठली गीत आहेत ते मला सांगा. ओ, आजकाल आमची तरुणाई राहिली दूर. लहान लहान पोरांच्या ओठावरही गाणी विचारलीत ना तर त्या यो यो हनी सिंगची गाणी म्हणून दाखवतात. म्हणजे काळ होता की आम्ही फेकला तटाहुनी घोडा म्हणायचो, वेडा तमराठे वीर दौडले सात म्हणायचो. आज मात्र आमची पिढी जर का चार बॉटल वोडका काम मेरा रोजका याच्यासारखी गाणी म्हणत असेल तर त्यांचं भवितव्य उद्याला कुठं आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये ना. ही कुठली तरी गंभीर परिस्थिती जी आहे की घराघरांमधून जे संस्कारच रुजत नाहीयेत त्याच्याकरता खरं म्हणजे असे आजचे जे कार्यक्रम आहेत, आजच्या कार्यक्रमाचंच मायामते नाव तुमच्या या सगळ्या श्री शिव संस्कार महोत्सव हे जे आहे हे अतिशय महत्वाचं असलेलं आहे. बरं, त्यातही मजा कशी असते बघा. एरवी जे दोन राजकीय पक्ष असतात साधारणपणे पटत नसतं ना, कुरघोड्या राजकीय चालू असतात आपण बघत असतो. पण मला असं वाटतं की आमच्याकडचं महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं हे एकमेव असं नाव असेल की जे नाव घेता क्षणी राजकीय मतभेद विसरून देखील आपल्याच सारखे सगळ्या पक्षातले लोक एकवटतात आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे की सगळ्या पक्षातले लोक एकत्र येतात. या नावाच्या मागे असलेला जो करिश्मा आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो खरं म्हणजे शाळा शाळांमधून घराघरांमधून शिकवला गेला पाहिजे. आमचं दुर्दैव बघा, शाळेमध्ये आम्हाला इतिहास काय शिकवला जातो, आमच्यावर मुघलांनी कसं राज्य केलं, ब्रिटिशांनी आमच्यावर कसं राज्य केलं, पानिपतावर आम्ही कसे हरलो, एवढाच फक्त इतिहास शिकवला जातो. मात्र जो इतिहास आमच्या या देशातला या मातीतला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इयत्ता चौथीतल्या पुस्तकामध्ये जेमतेम 14 धड्यांमध्ये संपवला जातो याच्या एवढं दुर्दैव काय असेल मला सांगाव. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तर आम्हाला माहीतही नसतो, एका ओळीतही तो इतिहास दिला गेला नसतो. बोला, आतापर्यंत जवळपास 350-400 अधिक व्याख्यानं माझी झाली, याच्यातली सगळ्यात जास्त व्याख्यानं ही छत्रपती संभाजी महाराजांवरती मी दिली आहेत. आणि ही व्याख्यानं देत असताना महाराष्ट्रच नव्हे मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा या चार राज्यांमध्ये हा विषय ज्यावेळेला पोहोचवला श्रोत्यांची अशी प्रतिक्रिया आली, महाराज एवढे मोठे होते आम्हाला माहीतच नव्हतं. ही किती भयानक गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी या स्वराज्याकरता आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्यांचा इतिहास आम्हाला माहीत नसावा. गुरु गोविंद सिंगांचा इतिहास आम्हाला माहीतच नाही, राणा प्रताप आम्हाला शिकवलेच जात नाही, लचित बरफुकन नाव देखील आम्हाला माहीत नसतं. काय इतिहास आम्ही नेमका शिकतोय आणि पुढच्या तरुणाईच्या समोर आम्ही नेमकं काय ठेवतोय याचा विचार कधीतरी व्हायला नको का हो मला सांगा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना ज्या वेळेला मी सहज विचार करतो ना की शाळेमध्ये इतिहास शिकवताना खरं म्हणजे शाळा शाळांमध्ये जर एक प्रश्न विचारलात ना की कुठले विषय हे नेमके विद्यार्थ्यांना आवडत नाहीत, आपापल्याला विचारून बघा. पहिलं उत्तर असतं गणित आणि दुसरं उत्तर असतं इतिहास. कारण अगदी बोर करून हे दोन्ही विषय आम्हाला शिकवले जातात आणि अर्ध्या अधिक वेळेला तर इतिहासाच्या तासाला आमचं काय चालू असतं माहितीये का, आमच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ही वेगवेगळी जी छायाचित्र दिलेली असतात की नाही, आता ज्यांनी हे केलंय त्यांच्या बरोबर लक्षात येईल की मी काय म्हणतोय. आवाज येतोय ना, ही जी वेगवेगळी रेखाचित्र असतात त्याला कोणाला तरी चष्मेच काढा, कोणाला तरी दाढी मिशाच काढा,
कारण समोर आम्हाला इतकं बोरिंग शिकवलं जातात सगळ्या गोष्टी की आता नेमकं करायचं काय तासभर बसून हा प्रश्न पडतो. आणि हा जर इतिहास शिकवला गेला तर कसली नेमकी तरुणाई आम्ही घडवणार होतो. ज्या वेळेला संस्कारांबद्दल आपण बोलतो आणि ते संस्कार लहान वयापासून, किती लहान वयापासून माहितीये का, वयाच्या 9व्या वर्षी जेमतेम छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला शिवबा 9 वर्ष वय असताना वडील घेऊन गेलेले त्या आदिलशहाच्या दरबारामध्ये. विजापूरला भरलेला तो आदिलशहाचा भला मोठा दरबार आणि त्या दरबारात घेऊन जात असताना शिवबा आजूबाजूला बघतोय की एवढं प्रचंड मोठं वैभव सगळीकडे, मोठमोठे गालिचे घातलेले आहेत पसरून, पडदे लावलेले आहेत मखमली, झुंबर छानपैकी, एवढं सगळं असलेलं वैभव, पण ह्याच्या डोक्यात कुठेतरी विचार काय येतोय माहितीये का, हे सगळं कोणाच्या जीवावर, बाहेरून आलेले कोणतरी लोक आमच्यावरती राज्य करतायत आणि हे एवढं प्रचंड वैभव जे उभारून ठेवतायत ते आमच्या देशातल्या लोकांच्या जीवावरती आहे, आमच्या लोकांना नाडून एवढं प्रचंड वैभवामध्ये हे लोक राहतायत, हे कसे राहू शकत असतील. एक डोक्यात कुठेतरी हा विचार चालू आहे आणि त्याच विचारामध्ये दरबारापर्यंत घेऊन गेलेले शहाजी राजे शिवबाला आणि ज्या वेळेला आदिलशहाच्या समोर उभा राहिलेले आहेत त्यानंतर तेव्हाच्या पद्धतीनुसार त्यांना सांगितलं की आता कुर्निसात करा, वाकून मुजरा करा. क्षणभर थांबलाय शिवबा, शहाजी राजांकडे बघितलं आणि त्यांना सांगितलं नाही करणार मुजरा. विचार करा, 9 वर्षाचं ते पोर आदिलशहाच्या दरबारामध्ये उभं राहून सांगताय काय नाही करणार मुजरा. का? कारण माझी मान जर कोणाच्या समोर झुकणार असेल तर ती तुमच्या चरणी झुकेल, मासाहेबांच्या चरणी झुकेल, प्रभू रामचंद्रांच्या चरणी झुकेल, पण या बाहेरून आलेल्या आक्रमकांच्या समोर ही मान मी तुकवणार नाही. 9 वर्षाचा पोरगा सांगतोय. तिथे सुंदर वर्णन केलेलं आहे कवी तिवारींनी. कवी तिवारी म्हणतात, एकटाच रात्री बसतो मी जन्मभूस आठवतो, ढळढळा आई गे रडतो, त्वेषाने क्षणी संचरतो, झोपेत देश बंधूंच्या दुःखाने दचकून उठतो, बोलते भवानी उठ बोलते जन्मभूठ, धर समशेरीची मूठ अवमानुनी त्या आज्ञेते, लववेना हे शिरमाते, लववेना हे शिरमाते. हे मस्तक नाही झुकणारे आक्रमकांच्या समोर. 1 वडील असते घाबरले असते ना एकदम, आपलं 9 वर्षाचा पोरगा असं एकदम बादशाहच्या समोर सांगतोय. अहो पण त्या वडिलांना सुद्धा आनंद झाला, कारण आपल्याला अनेकदा माहीत नसतं पण स्वराज्य स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, हे जे आपण म्हणतो ना ते अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य काय माहितीये का तुम्हाला, शहाजी राजांनी त्यांच्या हयातीमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, 3-3 वेळा स्वराज्य स्थापनेकरता प्रयत्न केले होते. दुर्दैवाने ती परिस्थितीच काही विचित्र होती त्यामुळे ते सगळे यशस्वी होऊ शकले नाहीत. पण आपला 9 वर्षांचा मुलगा कुठेतरी त्याच मार्गाने जातोय हे बघितल्यावरती एक बाप म्हणून इतका ऊर भरून आला असेल हो त्यांचा. आणि त्यानंतर मग शिवबाला पाठवून दिलेलं आहे ते पुण्याच्या जहागिरीवर पाठवलंय. या पुण्याच्या जहागिरीवरती गाढवाचा नांगर फिरवला होता, तिथे पहार मारून त्याच्यावरती वहाण लटकवून ठेवली होती. वहाण म्हणजे चप्पल. आजकालच्या पोरांना हेही सांगावं लागतं, कारण आजकाल आम्हाला कविता म्हणजे काय हे पण माहीत नसतं, पोएम सांगितलं की कळतं, त्यामुळे वाहन म्हणजे चप्पल. ती मारून का ठेवली की आता इथे बाकी काही होऊच शकत नाही, हा परिसर बेचिराख झाला आहे सांगण्याकरता तिथे पाठवलंय शिवबाला. आणि पाठवत असताना बरोबरीने पेशवे, सुरनीस, दबीर ही पदं घेऊन माणसं पाठवलेली आहेत. पेशवा फारसी शब्द आहे. या फारसी शब्दाचा अर्थ होतो प्रमुख, प्रधान, मुख्य प्रधान. आता प्रधान कोणाचा असतो मला सांगा? राजाचा. शिवबा त्यावेळेला राजा होते का? नाही. पण ह्या वडिलांना आपल्या मुलाबद्दल इतका आत्मविश्वास होता की पुढे जाऊन हा स्वतःचं राज्य निर्माण करेल आणि त्याकरता गरजेचे असलेले जे कारभारी आहेत ते शहाजी राजांनी आधीच पाठवून दिलेले शिवबा बरोबर. आणि मग ते जाऊन पोचलेत पुण्याला आणि तिथून मग आपल्याला माहितीये की कशा पद्धतीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पुढचे जे किल्ले मिळवले त्याच्यापैकी आपण ऐकतो तो तोरणा. तोरणा घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. पण हा तोरणाच फक्त घेतला नाहीये, त्याच्या बरोबरीने कोंडाणा घेतलेला आहे, प्रचंडगड घेतलेला आहे. वैशिष्ट्य म्हणजे
हे तीनही किल्ले जे घेतलेले आहेत स्वराज्यातले, हे तीनही किल्ले घेताना एक थेंबही रक्त सांडलेलं नाही. राजकारण राजकारण म्हणजे काय असतं की जेमतेम वयाच्या 15-16 वर्षी ह्या मुलाने आपल्या सवंगड्यांना हाताशी धरून आणि असं काही राजकारण हे खेळलेत की हे तीनही गड पहिल्यांदा ताब्यात आले. म्हणजे आदिलशाहीमध्ये जो कोंडाणा होता कालकाल पर्यंत आपल्याकडे होता आणि आज गेला सकाळी उठल्यावरती, एवढंच फक्त त्या आदिलशहाला कळलं. कसा घेतला, काय केला, काही पत्ता लागला नाही, फक्त डोकं बडवून घेणं हातामध्ये उरलं. अशा पद्धतीने तो कोंडाणा देखील काढून घेतला आणि हळूहळू एक एक वीट रचत रचत असा स्वराज्याचा डोलारा उभा राहिला. बर, हा डोलाराही एका रात्रीत उभा राहिलाय का? कुठलंही मोठं काम चांगलं असू दे किंवा वाईट असू दे, एका रात्रीत होतच नसतं बरं का. राष्ट्र घडवण्याचं चांगलं काम असेल तरी ते एका रात्रीत होत नाही. आणि 11,500 कोटींचा घोटाळा असला, आपण बघतोय ना सध्या, रोज वर्तमानपत्रात वाचतोय, तोही एका रात्रीत होत नसतो, मुहूर्त येत असतो वर्षानुवर्ष. इथे तर स्वराज्य निर्माण करायचं होतं, एवढं प्रचंड असलेलं काम हे एका रात्रीत नाही झालंय, बरं सहजासहजी नाही झालेलं आहे. असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलंय, कित्येकदा तर जीवावर बेतणारी संकट आलेली आहेत. आणि या जीवावर बेतणाऱ्या संकटांपैकी जे सगळ्यात महत्वाचं आणि मोठं असलेलं असं संकट होतं त्याचं नाव होतं अफजल खान. अफजल खान हा विजापूरचा सरदार आहे. विजापूरच्या दरबारामध्ये त्या बड्या साहेबणीच्या समोर पैजेचा विडा उचललेला आहे त्याने की चढे घोड्यानिशी जातो आणि शिवबाला जिंदा किंवा मुर्दा घेऊन येतो. पैजेचा विडा उचलून तो खान तिथून निघालाय. अहो, असं म्हटल्याबरोबर जे इथून दिन दिन करत त्याचं जे सैन्य निघालं, समोर येणारी पिकं सगळी जी आहेत ती उद्ध्वस्त करायला सुरुवात केली, प्रजेला नाडायला सुरुवात केलं. का? कारण शिवाजी महाराजांना कळायला पाहिजे ना आपण निघालो म्हणून. हो, त्या काळामध्ये व्हॉट्सअपची सोय नव्हती किंवा फेसबुक नव्हतं की लगेच एखादा सेल्फी पोस्ट केला अफजल खानाने फेसबुकवर, चाललोय बाबा महाराजांना पकडायला. आजकाल काय ते सेल्फी पोस्ट करण्याचंही वेळ असतं ना खरंच. म्हणजे उडे त्या तोंडाचे चंबू करतात की मला वाटायला लागलंय की अजून काही काळानंतर येणारी जी पिढी जन्माला येईल ना ती बहुतेक तोंडाचे चंबूच जन्माला येताना. सेल्फीचं भयंकर वेळ आम्हाला आहे, पण ते त्यावेळेला नव्हतं, मोबाईलच नसल्यामुळे. आणि म्हणून जरब निर्माण व्हावी याच्याकरता अशा पद्धतीच्या गोष्टी करत अफजल खानाचं सैन्य निघालंय. महाराज त्यावेळेला राजगडावरती आहेत आणि राजगडावरती असताना तिथे जाऊन हेर पोहोचलेले तो महाराजांना कळलंय अफजल खान निघालेला आहे म्हणून. बरा, अफजल खान जो आहे तो अत्यंत क्रूर आणि अत्यंत कपटी अशा पद्धतीचा असलेला सरदार. इतका क्रूर की एकदा औरंगजेब त्याच्या तावडीत सापडला होता आणि औरंगजेबने सुद्धा त्याच्या हातापाया पडून स्वतःची सुटका करून घेतली. पुढे औरंगजेबनेच लिहिलंय की हा किती भयानक माणूस आहे म्हणून. ह्याच अफजल खानाने केलेल्या कपटामुळे शहाजीराजांच्या हातात बेड्या पडल्या होत्या. याच अफजल खानाने केलेल्या कपटामुळे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे त्यांच्या छातीवरती तोफेचा गोळा फुटला कनकगिरीच्या वेढ्यामध्ये आणि त्यांचा मृत्यू झाला. हा अशा पद्धतीचा अत्यंत क्रूर आणि कपटी असलेला तो सरदार तिथून निघालाय. आणि ही बातमी पोचती राजगडावरती. पुन्हा एकदा कवी तिवारींनी केलेलं सुंदर वर्णन आहे या प्रसंगाचं. कवी तिवारी म्हणतात, जोमात निघाला खान सरदार विजापूरवाला, शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला, भिडवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला, या वार्ता पोचविणारे भगव्या वस्त्रे फिरणारे, शिष्य जे मठाचे प्यारे ते गर्जत होते मंत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचं पत्र आहे त्यावेळेच महाराजांना दिलेलं. आणि या पत्राची पहिल्या ओळीच्या पासून शेवटच्या ओळीपर्यंत पहिलं अक्षर वाचत गेलं ना तर विजापूरचा सरदार निघाला आहे असा गुप्त संदेश पाठवून दिलेला आहे. महाराज सावध झालेले आहेत, पण करायचं काय खानाच्या बरोबर, तर बेत आखणं चालू केलंय आणि करायचं काय तर त्याला संपवायचाच हा बेत चालू झालेला आहे. आजूबाजूच्या लोकांची कित्येकांची भंभेरी उडाली हो. ओ, म्हणे कुठे त्या अफजल खानाला संपवण्याचा विचार करताय, माहितीये ना कसला आहे तो.
काही असू देत, कसाही असू देत, कितीही मोठं संकट असलं तरी देखील त्याच्या छाताडावर पाय देऊन उभे राहणारं व्यक्तिमत्व. आणि म्हणून कुठेतरी हा विचार केला की हा आता येतोय, त्याला असा सहजासहजी जाऊन द्यायचा नाही, आणि म्हणून तातडीने राजगड सोडला आणि गेलेले ते भोपरीच्या डोंगराकडे. भोपरीच्या डोंगराचं भौगोलिक वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे. एका बाजूनी रणतोंडीचा घाट, दुसऱ्या बाजूनी पसरणीचा घाट, सभोवताली असलेलं खाली जावळीचं विस्तीर्ण खोरं. या जावळीच्या खोऱ्याच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की एक वेळ डोक्यामध्ये गेलेली ऊ ही मध्यरात्रीला शोधायला घेतली तर सापडेल, पण जावळीच्या वनामध्ये हरवलेला हत्ती सुद्धा भर दुपारी देखील सापडणार नाही. इतकं प्रचंड मोठं वन आहे ते जावळीचं. सूर्याची किरण थेट जमिनीपर्यंत पोहोचत नाहीयेत अशा सगळ्या परिस्थितीने वेढलेला असा तो भोपरीचा डोंगर. तिथे जाऊन महाराज थांबलेले. दुसरीकडे खानाचं सैन्य देखील आता मजल दर मजल करत येत आहे. येता येता सैन्याचा आकार फुगत चाललेला आहे, कारण आदिलशहाकडून फरमान निघालेलं आहे की 12 मावळातले जेवढेही लोक आहेत त्या सगळ्यांनी बादशहाप्रती असलेली आपली जी इमानी आहे ती दाखवण्याकरता अफजल खानाच्या सैन्याला जाऊन मिळावं. हे कळलं कोणाकडून माहितीये का? एक वीर जो होता त्यालाही असा खलिता बादशहाचा मिळाला होता. मात्र त्याने तो खलिताच घेतला आणि थेट महाराजांकडे गेला आणि महाराजांसमोर खलिता ठेवून सांगितलं की बघा राज, असं असं आम्हाला आदिलशहाने सांगितलेलं आहे. महाराज म्हणाले ठीक आहे, तुम्हाला सामील व्हायचं तर वा. अरे काय सामील व्हा, आमचं इमान हे स्वराज्याला आम्ही वाहिलेलं आहे आणि महाराज राजांपासून म्हणजे शहाजीराजांपासून आम्ही स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक आहोत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कशा पद्धतीने त्यांना जाऊन मिळणार? महाराज त्याच्यावरती म्हणाले बरं, मग या स्थितीमध्ये तुम्हाला आत्ता जी वतनदारी मिळाली ना त्याच्यावर पाणी सोडावं लागेल. सोडतो म्हणाले तुमच्याकरता. सोडतो नाही फक्त, सोडा पाणी म्हणाले. आणि खरंच फुलपात्र आणि पळी पुढे केली, त्या मराठ्याने तिथे समोर आपल्या पळीने तिथे पाणी सोडलं आपल्या दिलेल्या वतनदारीवरती आणि सांगितलं की मीच नाही माझी तिन्ही मुलं देखील महाराज तुमच्याच बाजूनी उभी राहतील. आणि त्या वीराचं नाव होतं आपले कान्होजी जेधे. आणि त्यामुळे हे असे एक एक जण येऊन मिळायला लागलेत महाराजांना देखील. आणि या परिस्थितीमध्ये आता काय करायचं हे सगळे आखणी चालू आहे. होता होता अफजल खानाचं सैन्य मजल दरमजल करत येऊन ठेपलेलं आहे वाईपर्यंत. वाईचा पूर्वीला सरसुबेदार होता खान आणि त्याला खडानखडा माहितीये की आजूबाजूला कशा पद्धतीची भौगोलिक परिस्थिती आहे. तिथे येऊन हे लोक थांबलेत आणि नेमकं त्याच वेळेला खानाने आता काय करायचं असा विचार करायला सुरुवात केली. आणि महाराजांनी हीच वेळ साधत आपले वकील, त्यांचं नाव होतं पंताजी गोपीनाथ बोकील, या वकिलांना पाठवून दिलं. अत्यंत विश्वासातले असलेले पंताजी काका. महाराजांनी सांगितलं पंताजी काका, खानाला कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा सुगावा लागता कामा नाही की आपल्या डोक्यात काय चालू आहे. त्याला वाटलं पाहिजे मी घाबरलोय. आणि पंताजींनी सुद्धा नेमकी ती गुटी खानाला छान अगदी तिथे देण्याचं काम केलं. पंताजी जाऊन पोहोचले आणि खानाला सांगितलं ओ आमचे महाराज घाबरलेत तुम्हाला. बरं म्हणाला, पण मग काय करायचं, मला तर भेटायचंय त्यांना. काही नाही म्हणे, त्यांनी असा निरोप दिलाय तुम्ही जरा ते सांगतील अशा ठिकाणी भेटायला आलात तर बरं होईल. अफजल खान म्हणाला बरं, कुठे? काय नाही, भोपरीच्या डोंगराच्या पायथ्याशी. भोपरीचा डोंगर म्हणजे जावळी. खान दाढी कुरवाळत कुरवाळत म्हणाला वो तो बडी कमीनी चीज आहे असा मैंने सुना आहे. कारण माहिती आहे ना एकंदरीत परिस्थिती काय. पण त्या परिस्थितीमध्ये म्हणे जर तुम्ही आलाच नाही तर काही महाराज तुम्हाला भेटणार नाहीत आणि तुम्ही आहात तसंच तुम्हाला परत जावं लागेल. बरं आहे, अफजल खानाबरोबर असलेला जनान खाना मोठा बाजार बुणगे, त्यांची सारखी चुकमुक चुकमुक चालू आहे, परत चला परत चला. मग आता अशा परिस्थितीत काय करायचं? तो खान म्हणाला ठीक आहे जाऊ दे, येतो मी. बरं म्हणाले, काम करा, तिथपर्यंत येताना तुम्हाला जर काही काळजी वाटतच असेल तर बरोबर तुमचं सगळं सैन्य घेऊन या, काही हरकत नाही. हा म्हणाले, हे ठीक आहे. सोबत सगळं सैन्य असलं की कसं, प्रोटेक्शन आहे आपल्या बरोबर, छान वाटतं ना. त्यामुळे अफजल खानही तयार झाला. बरं, खानाचं सैन्य म्हणजे काय होतं? हत्ती होते खानाच्या सैन्यात, घोडदळ होतं, पायदळ होतं, तोफा लहान आणि मोठ्या. आता हे जावळीचं जे वर्णन मी तुम्हाला सांगितलं, त्या जावळीत जर का या तोफा न्यायच्या असतील तर रस्ता पाहिजे. बरं, तो साधा सुद्धा असून चालणार नाही, पक्का पाहिजे. मग ह्या परिस्थितीमध्ये खानाने निरोप पाठवला महाराजांकडे की आमच्या तोफा आणण्याकरता म्हणून आम्हाला रस्ता बांधून देण्यात यावा. महाराजांनी ताबडतोब उत्तर पाठवलं, काही हरकत नाही म्हणाले,
आमच्याकडचे चार लोक देतो तुम्हाला, त्यांच्या देखरेखीखाली तुम्हाला हवा तसा रस्ता बांधून घ्यावा. कोणी बांधून घ्यावा? खानाने. आमचे लोक सुपरविजन देखरेखी करता उभे राहणार इथून बांधायचं म्हणून सांगायला. विचार करा, जगाच्या पाठीवरचा एकमेव असा राजा ज्याने शत्रूच्या खिशातून पैसे काढून स्वराज्यातला रस्ता बांधून घेतला, आणि तोही पक्का, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजकारण म्हणतात ते याला. हे एकदाच झालंय असं नाही बरं का, हे अशा टोप्या वारंवार घातलेल्या आहेत आणि त्या राजकारणात घालाव्याच लागतात. कशा पद्धतीने ते तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला आग्र्याहून सुटका होऊन परत आलेले शिवाजी महाराज, त्यावेळेला मनसबदारी जी दिलेली होती ना, ती शंभू राजांना दिली होती. मुघलांची मनसबदारी शंभू राजांकडे. आणि हे सगळं तिथून हातावर तुरी देऊन आलेत म्हटल्यावरती स्वाभाविकपणे ती मनसबदारी रद्द करून टाकली औरंगजेबने. त्या परिस्थितीमध्ये पुन्हा औरंगजेबला गळ घातली, हेच सगळं सांगितलं की मी तुमचा अपराधी आहे, मी आता घाबरलोय, तुम्हाला किमान माझ्या मुलाची तरी मनसबदारी रद्द करू नका. असं नाटक वठवून वठवून पुन्हा एकदा त्या औरंगजेबकडून मनसबदारी घेतली. आता मनसबदारी समोरच्याने दिली आहे म्हटल्यावरती सैन्य कोणाचं असायला पाहिजे हो? मुघलांचं ना. पण तसं नाही झालं. आमच्याकडचं असलेलं जवळपास 15 ते 17 हजारांचं सैन्य पुढची 2 वर्ष औरंगजेबने स्वतःच्या खिशातून पोचलं. राजनीती म्हणतात ती ह्याला. रस्तेच बांधून नाही घेतले, सैन्याचा खर्च सुद्धा शत्रूकडून काढून घेतला. त्यामुळे अशा पद्धतीचं जे सगळीकडे एकंदरीत महाराजांचं राजकारण जे होतं, त्याच्यातलाच एक महत्वाचा भाग हा अफजल खानाच्या बाबतीतला, की त्याला जावळीपर्यंत ओढून आणायचा आणि अलगद खान सापडलेला आहे त्या जाळ्यामध्ये. जावळीपर्यंत खान येऊन थांबला आणि तो दिवस मुकरार केला होता. त्याच्या 2 दिवस आधी खानाकडे पुन्हा एकदा आपला एक गुप्तहेर पाठवला, दूत पाठवला, आणि त्यानंतर त्याने खानाला सांगितलं की महाराजांना तुम्हाला काहीतरी भेट वस्तू द्यायची आहे, तर तुमच्याकडे जे कोणी लोक असतील जडजवाहिरांचे व्यापारी, त्याच्यातले काही थोडे मोजके लोक वर पाठवा गडावर. आता आपल्याला गिफ्ट देतोय म्हटल्यावरती काय ना, 4-5 कशाला पाठवायचे, अफजल खानाने विचार केला. आहे नाहीत ते सगळे पाठवा, चला म्हणे सगळे वरती जा आणि महागातल्या महाग गोष्टी घेऊन वर जायचं, आपल्या खिशात पडणार आहे ना, उत्साह दांडगा असतो. बर, तो उत्साह अजूनपर्यंत कित्येकांचा असतो बरं का. आपल्याकडचं एक शिष्टमंडळ होतं, राजकीय शिष्टमंडळ असतात ना, बाहेर जातात. तसं ते शिष्टमंडळ बाहेर अमेरिकेमध्ये गेलं आणि त्यावेळेला एक तिथला सिनेटर होता, त्याच्या घरी गेले. छान एवढं मोठं बांधलेलं घर सगळं, फार छान बांधलंय म्हणे घर तुमचं मोठं आहे. हो म्हणाला. कसं काय हो म्हणे, परवडतं एवढा पगार असतो का सिनेटरला? आपल्या डोक्यात येणारा प्रश्न तेवढाच ना, समोरच्याचा पगार केवढा असेल. नाही म्हणाला, तुला म्हणून सांगतो, चल जरा बाजूला ये. गेला बाजूला, एक मोठी खिडकी होती, त्या खिडकीचा पडदा बाजूला सारला, समोर एक नदी वाहत होती, त्या नदीवर बांधलेला पूल होता. हा सिनेटर म्हणाला आपल्याकडच्या नेत्यांना, तो पूल दिसतोय का म्हणे? हो म्हणाला. 20% खिशात हे सगळं उभारलं. जबरदस्त आहे गिराव म्हणाला. हे चांगलं आहे, आम्हाला वाटत होतं आमच्याच कडे असतं, तुमच्याही कडे आहे. खुश झाला एकदम. आणि त्यानंतर मग पुन्हा आले परत. बर, परत आल्यावरती आता काही वर्षांनंतर तो सिनेटर आपल्याकडे आला. तो आला आणि पूर्वी जैनच्याकडे उतरले होते, त्यांच्याच कडे पुन्हा एकदा गेला जे गेले होते पूर्वी. याचं घर म्हणजे हवेली हो, महाल एवढं मोठं, सगळी चकाचोन बघितली. आता हा हैराण सिनेटर, त्याला प्रश्न की ह्याचा पगार नेमका किती असेल, म्हणून त्याने विचारलं, काय हो तुमच्याकडे तुमच्या देशात एवढा पगार असतो की काय? थोडं थांब म्हणाला, तुला म्हणून सांगतो, एक सिक्रेट आहे. काय म्हणे? ये जरा. गेला, बाजूला एक खिडकी होती, खिडकीचा पडदा बाजूला सारला, समोर एक नदी वाहत होती. म्हणाला, नदी दिसते? हो. त्याच्यावर पूल दिसतोय? कुठे आहे? म्हणाला. हा म्हणाला, 100% खिशात, 100% उभं राहिलंय. त्यामुळे अर्थात सगळेच असे असतात असं नाही बरं का, पण प्रत्येकच क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे जे लोक असतात ते कुठून ना कुठून तरी हे असले मार्ग काढत असतात. आणि म्हणून आपल्यालाच काहीतरी भेट वस्तू मिळतीये. खानाने सगळा लवाजमा पाठवून दिला की हो तिथे गडावर. बरं, महाराजांनी सगळ्यांना समोर बसवलं, एक एक गोष्टी बघायला सुरुवात केली. हे सोन्याचं कडं चांगलं दिसतंय म्हणाले, हे ठेवून द्या बाजूला, खानसाहेबांना देऊया. सलगडी चांगली आहे आणि काहीतरी साखळी चांगली आहे,
असं करत 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 भरपूर चीज वस्तू बाजूला काढून ठेवायला सांगितल्या आणि म्हणाले आत्ता हे सगळं बाजूला काढून ठेवा, उद्याला खान साहेबांना जेव्हा भेटीन त्या भेटीनंतर तुमचे सगळे पैसे देऊन टाकतो. हे लोक म्हणाले आता ॲडव्हान्स तरी काहीतरी. ओ ॲडव्हान्स कसला, राहा ना आज गडावरती राहा आमचे पाहुणे म्हणून खुश झाले. गडावर राहायला सांगतायत म्हटल्यावर शब्दच दिला ना, आता काय. सगळे गडावरती थांबले तिथे रात्री. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज उठलेत, अन्निका टपलेली आहेत, स्वतःची सगळी तयारी केलेली आहे आणि तयारी करत असताना आधी अंग सील केलं. आता पुन्हा अंग सील करणं म्हणजे काय, अंग सील करणं म्हणजे चिलखत घालणं. तर ते चिलखत घातलं पहिल्यांदी, वरून आपला पांढरा शुभ्र अंगरखा परिधान केलाय, डोक्यावरती जिरे टोप आणि त्यावर मंदिल अशी एकंदरीत केलेली संपूर्ण तयारी. आणि त्या परिस्थितीमध्ये खानाला भेटण्याकरता म्हणून व्यवस्था केलेलीच होती. मात्र सावधपणा किती असतो माणसाचा विचार करा, की खाली उतरण्याच्या आधी पंताजींना बोलवलं आणि सांगितलं खाली जाऊन बघा, 10-10 हशम बरोबर घ्यायचे असं ठरलेलं आहे, खानाने नक्की जास्त घेतले असणार आहेत. पंताजी म्हणाले हो नाही एवढं काही अगदी करेल असं वाटत नाही. नाही म्हणाले पंताजी काका, खानावर विश्वास नाही, खाली जाऊन बघा. आणि पंताजी खरंच खाली उतरले, खानाने 1000 हशम घेतले होते बरोबर, 10 ठरलेत आणि 1000 बरोबर घेतलेत. पंताजी पुन्हा म्हणाले ओ असं नका करू, आधीच म्हणे ते घाबरलेले आहेत, आता 1000 लोकांना वगैरे जर तुम्ही घेतलं तर कसं व्हायचं, आणि त्यामुळे 10 आपलं ठरलंय तसं, नो चिटिंग. त्यामुळे खाने म्हणाला ठीक आहे, डर गाय चलो 10 ही आदमी लेते साथ में. आणि 10 लोक बरोबर घेतलेत, त्याच्यापैकी एक असलेला खानाचा अंगरक्षक ज्याचं नाव आहे बडा सईद. याचा आम्ही सय्यद बंडा कुठून केला मला काही कळलंच नाही. सय्यद बंडा असं काही नाव ठेवतील का मला सांगा, बडा सईद नाव आहे त्याचं. पण आम्ही एक एक नाव अशी भलतीच काहीतरी, आम्हाला जमतील ती घेऊन टाकतो आणि पुढे सरकतो. तसं ते झालंय. सध्या तो कोणतरी आहे ना त्या साऊथ आफ्रिकेचा प्लेअर, काय लुंगी, काय लुंगी असं आडनाव असेल का त्याचं, पण काहीतरी आपलं आपल्याला हवे तसे उच्चार आम्ही करतो तशातला भाग. तर त्याप्रमाणे हा इथे बडा सईद जो होता तो बरोबर आणि अशी सगळ्या जणांना 10 जणांना घेऊन निघालेलेत वरती. वर पोहोचलेत त्यावेळेला, आपण जर गेला असेल तिथे भोकरीच्या डोंगरावरती, उजव्या बाजूला असलेली सोंड आहे लांबलचक आणि तिथे समोर असलेलं पठार आहे. या पठारावरती एक भव्य शामियाना उभारलेला होता खानाच्या स्वागताकरता. आणि या शामियाना बघितल्यावरतीच आधी खानाला आश्चर्य वाटलं. बरं आतमध्ये गेला, बघितलं आजूबाजूला हे असे जाड पडदे लावलेत. अहो वर्णन अशी आहेत त्यावेळेची बकरीतली, केवढा जाड गादीच्या खाली घातलेला होता की पाय रुतेल इतकी त्याची जाडी होती. झुमरं लावलेत वेगवेगळ्या पद्धतीची. खानाला वाटला शिवाजी सांगतो खरा की काय आमच्याकडे पैसे नाहीत, पैसे नाहीत, एवढे तर कमवून ठेवलेत. आणि मग म्हणाला आता करायचं काय, बघूया आता बसण्याची जागा कुठे आहे. असं म्हणून शोध घेईपर्यंत समोर लक्ष गेलं. आदिलशहाच्या दरबारामध्ये आदिलशहाला बसण्याकरता जसं सिंहासन होतं ना, तसंच्या तसं हुबेहूब सिंहासन तयार करून ठेवलं होतं. मानसिकतेची जाण ही किती असते बघा माणसाच्या. तसं सिंहासन जर का समोर ठेवलं तर किती खुश झाल्यासारखं वाटेल की नाही, खुर्ची महत्वाची असते, भल्या भल्यांना मोह सुटत नाही. मग त्या परिस्थितीत अफजल खानाला कसा सुटेल. अफजल खानही खुश झाला बघून, छान सिंहासन आहे, 3 पायऱ्या वरती चढून बसला तिथे सिंहासनावरती. धूप लावला होता सगळीकडे, त्याचा सुगंध दरवळत होता. या धूपाचं वैशिष्ट्य असतं बरं का, हा धूप आधी थोडा छान वाटतो, थोडा जास्त झाला ना की हळूहळू सगळं हळायला लागतं सगळं डोळ्यासमोर. आता हे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा, नाही तो उद्याला कोणतरी जाऊन प्रयोग करायचं, थोडा लावून बघूया वास घेऊन. डॉक्टर म्हणाले तसं होतंय का, चक्कर आली तर डॉक्टर जबाबदार नाही, जवळचा डॉक्टर गाठावा लागेल. त्यामुळे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा, त्या धूपामुळे थोडीशी चक्कर येतेच. आणि तसं खानाला व्हायला लागलं. दुसरीकडून गारेगार सरबत समोर सादर केलंय खानाच्या, कारण ते गार सरबत देऊनच खानाला गार करायचा होता. खुश झाला हो, मस्त रेलून बसला होता लोडाला, सरबताचे ग्लासेस एक एक रिचवणं चालू आहे. आणि होता होता महाराज वरून खाली उतरलेले आहेत, आले आले तिथे त्या शामियान्याच्या तोंडाशी आलेले, येऊन ठेपलेत दारापाशी. आतमध्ये बसलेल्या खानाने ओळखलं आलेत म्हणून, बाजूला उभ्या असलेल्या लोकांना विचारलं हाच ना म्हणून, त्याच्यावर त्यांनी मान डोलवली. ठीक आहे म्हणाले, खाली थोडा खान उतरून आलेला आहे. महाराज क्षणभर तिथे थांबले
आणि एक पाऊल फक्त मागे सरकले. लक्षात घ्या, हे एक पाऊल जे मागे सरकणं असतं ना ते महत्वाचं असतं, कारण हे घाबरून मागे घेतलेलं पाऊल नव्हतं. वाघ ज्यावेळेला उडी मारत असतो ना त्यावेळेला तो सुद्धा असंच एक पाऊल मागे घेत असतो, आणि या वाघाची झेप आता अफजल खानाच्या नरड्यावर पडणार होती त्याच्याकरता एक पाऊल मागे घेतलं होतं फक्त, दुसरं काही नाही. खानाला काहीच माहीत नाही ना बापड्याला, त्यामुळे तोही अगदी उभा आहे आणि शिवाजी महाराज येताना बघून उभा राहिला, खाली उतरला थोडासा लडखडतच आणि त्यानंतर हात पसरून म्हणाला, आओ शिवाजी आओ, गले मिलो हमसे, हमसे डरो मत. हा डरो मत एवढे शब्द फक्त कानावर पडलेत आणि ताडकन उत्तर दिलंय खानाला, भ्यावे तो तुम्हास काय भ्यावे, भ्यावे तो त्या रघुनाथास भ्यावे. खानी आपला दाढी कुरवाळत, वो भी ठीक आहे. अरे ह्याला कुठचं कळतंय रघुनाथ म्हणजे रामाबद्दल बोलतायत, ह्याला वाटलं आपल्यालाच काहीतरी छानपैकी सांगतंय. असं करून खाली उतरला. महाराजही आस्ते कदम तिथून आलेले आहेत पुढे. आल्यावरती खानाच्या जवळ जाऊन पोचलेत. खानाने मिठी करता हात जे अगदी पसरलेले आहेत, महाराज जवळ आल्याबरोबर मिठी मारली आणि त्यानंतर खानाची मिठी घट्ट व्हायला लागली. एका बाजूनी डाव्या बगलेत खानाने मिठी घट्ट करायला सुरुवात केली, दुसरीकडून आपली कट्यार बाहेर काढली, तिचा वार महाराजांच्या उजव्या कुशीमध्ये करण्याचा प्रयत्न केला, मात्र चर्रकन आवाज आला. अंगात असलेल्या चिलखताला फक्त ती कट्यार चाटून गेली. काहीतरी दगा फटका होतो ही गोष्ट लक्षात आली, मात्र महाराजांनी ताबडतोब लपवलेले आपली जी वाघनख होती ती बाहेर काढली, अफजल खानाच्या पोटामध्ये ती सारली आणि त्याचं पोट तिथे टराटरा फाडलं. आजपर्यंत हेच ऐकत आलात ना, पण असं काही झालेलं नाहीये. मग झालं काय, झालं काय ते आता मी तुम्हाला सांगतो आणि पुराव्यांनिशी आणि तर्कानिशी सांगतो, कारण मला काही कुठली युट्यूबची एखादी लिंक मिळाली नाही हो कशा पद्धतीने झाला. आजकाल तर एवढी संशोधनं लागतात की त्याला म्हणजे काही विचारायलाच नको. म्हणजे जे गोदावरी नावाचं पात्र हे कधीही संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जन्मालाच आलेलं नव्हतं, आजकाल तेही जन्माला घालून काय काय आम्ही बघत असतो. आमचं दुर्दैव आहे, दुसरं काही नाही, असो तो काही आपला विषय नाही. पण झालं काय तर आता पुन्हा सीडी थोडीशी रिवाइंड करूया. महाराज आस्ते कदम समोरून आलेले, अफजल खान हात असा उभारून उभा आहे आणि महाराज समोर आल्याबरोबर अफजल खानाने मिठी मारण्याकरता महाराजांना जवळ घेतलंय. अफजल खानाने आपल्याला धरलंय आणि त्याची पकड थोडीशी घट्ट होतीये एवढं फक्त लक्षात आलं महाराजांच्या. आणि अस्तनीमध्ये लपवलेला बिचवा महाराजांनी बाहेर काढला, तो बिचवा खानाच्या पोटात सारलेला आहे आणि त्या बिचव्याला असलेली जी मूठ असते ना त्याच्या वाघनखांनी त्याचं पोट फाडलंय. झालंय ते असं झालं. कशावरून कशावरून वाघनख नाही वापरली, बिचवाच वापरला. अहो ज्यांनी वाघनख हातात घातलेत ना त्यांना मी काय बोलतोय ते लक्षात येईल. तो अफजल खानासारखा आडदाण वापाचा असलेला माणूस, त्याने घातलेला तो झगा, आणि त्या परिस्थितीमध्ये ही वाघनख आपण जर घातली ना तर जेमतेम अर्धा ते एक इंच बाहेर येतात. ह्या वाघनखांनी पोट फाडणं दूर खानाचं, त्याचा झगा थोडासा फाटला असता पोटाला दोन चार ओरखडे आले असते आणि मग अफजल खान हसून हसून मेला असा अहिंसक इतिहास शिकवावा लागला असता. कारण आम्हाला सगळं अहिंसक लागतं. आमच्या देशाला रक्ताचा एक थेंबही न सांडता स्वातंत्र्य मिळालं असं सांगायचं असतं आम्हाला, सगळं अहिंसक. त्यामुळे हेही आम्हाला असं शिकावं लागलं असतं. पण ज्यांनी बिचवा पाहिलाय त्यांना ही गोष्ट बरोबर माहिती आहे. बिचव्याला दोन्ही बाजूनी धार असते, आत जाताना सरळ जातो, बाहेर येताना मात्र सगळा मालमसाला घेऊन येतो. आणि अफजल खानाच्या बाबतीत तेच झालं. बरं त्यातूनही पहिला वार हा अफजल खानाने केलेलाच नाहीये. अहो पहिला वार शत्रूंनी करून त्याच्यानंतर मग आम्ही वार करण्याकरता आत्तापर्यंतचे असलेली आमच्याकडची सरकार आहेत का ती? 71 युद्ध झालं, 65 झालं, कारगिल झालं, हे घालताय ना आमच्या कमरेत लाथा. आणि आम्ही कडा निषेध, कडी निंदा. ते शिवाजी महाराज होते, दुधखोळे नव्हते एवढे. त्यांना माहीत होतं की हा काय करणार आणि हा दगा फटका करणार. बरं अफजल खानाला त्याने ज्यावेळेला मिठी मारली महाराजांना तेव्हा ह्यांनी अंगात चिलखत घातलंय हे बोटांना लागून कळलं नसेल का हो मला सांगा. मग बोटांना चिलखत आहे हे कळलं तरी पण बघूया बरं कट्यारीचा वार करून, असं करून वार करणार आहे का तो?
मग त्याही परिस्थितीमध्ये जो पहिला वार केला तो महाराजांनीच केला हे मी का सांगतोय, कारण त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी नोंदवलेलं आहे ना, खान काय ओरडला, दगा दगा म्हणून ओरडला. आता जर पहिला वार त्याने स्वतः केला असता तर स्वतः पहिला वार करून दगा दगा असं ओरडला असतं का? आम्ही विचारच करत नाही हो, म्हणजे जणू काही आमच्या खांद्यावर हे डोकं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मेंदू नावाचा अवयव असतो याचा आम्हाला विसर पडलेला असतो इतकी परिस्थिती असते. आणि म्हणून हा जो पहिला वार झाला खान अगदी हेलपाडला दगा दगा म्हणून, आणि त्याच्याबरोबर खानाचा असलेला जो अंगरक्षक आहे मगाशी ज्याच्याबद्दल सांगितलं बडा सईद, तो ताबडतोब तलवार उगारून पुढे झाला. त्या परिस्थितीमध्ये मागून वार करत होता. अहो, मागून वार करण्याची पद्धत मुळात आमची नाहीच हो, आम्ही लोक समोरून उभे फाडत असतो, मागून कधी वार करत नाही. पण ह्या ज्यांच्या अशा पद्धतीच्या प्रवृत्ती असतात मागून वार करायला, इतक्यात महाराजांचे असलेले अंगरक्षक जीवा महाले ते पुढे झाले, हवेतल्या हवेत तलवारीवरतीच त्याचा वार झेलला आणि पुढच्याच वारामध्ये त्या बडा सईदच्या खंडोळ्या करून टाकल्या. आणि म्हणून होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही जी म्हण आली ती तिथून आली, ती जीवा महालेंमुळे आलेली आहे. आणि एकीकडे हे सगळं होत आहे, दुसरीकडे तो कृष्णाजी भास्कर तलवार उगरून अंगावरती येतोय बघितल्यावरती मग महाराजांनी त्याच्याही वरती तलवार चालवली. आणि त्यानंतर मात्र अफजल खान कुठेतरी हेलपंडत कुठे गेला हे लोक बघतायत, बघे बघे पर्यंत जाऊन पोचलेला आहे तो, स्वतःच्या तिथल्या पालखीत जाऊन बसला तो. आणि त्याचा दुसरा जो असलेला मुलगा त्याचं नाव आहे फाजल खान. पुन्हा एकदा अपभ्रंश आपल्याकडे किती छान करतात ना कधी कधी. या फाजल खानाचं नाव काही काही ठिकाणी फाजिल खान असं लिहिलंय, कधी कधी फार छान अपभ्रंश होतात असे, त्याचं एक उदाहरण. त्या फाजल खान जो होता तो आणि अफजल खान दोघही जायला लागलेले त्या पालखीमध्ये बसून, मात्र तो गेला कुठे याची शोधाशोध चालू होईपर्यंत आमच्यातला एक मर्द तिथे पुढे गेला आणि या पालखीचे जे भोई असतात ना त्यांचे पायच छाटून टाकले. या मर्दाचं नाव होतं संभाजी कावजी. तिथे ते पाय छाटून टाकलेले हे सगळे कोलमडले आणि मग त्या अफजल खानाचं मुंडकं आणलंय महाराजांच्या समोर आणि म्हणाला राज खान पळून जात होता, यो बघा आणलाय. आणि मग ते मुंडकं घेतलं आणि त्यानंतर कुठल्याही पद्धतीने शवाची विटंबना न करता ते मुंडकं पाठवून दिलेलं आहे मासाहेबांकडे, कारण प्रतिशोध घेतला गेला ही गोष्ट कळायला पाहिजे म्हणून. आणि मग मरणांतानी वैराणी असं सांगणारी आमची संस्कृती आहे, मेल्यावर मरण वैर संपत. त्याच पद्धतीने अफजल खानाला तिथे प्रतापगडाच्या पायथ्याशी, आता मी प्रतापगड म्हणतोय याचं कारण असं आहे, मगाचपासून मी म्हटलं ना भोपरीचा डोंगर, ह्या भोपरीच्या डोंगरावरती झालेला हा जो अफजल खानाला फाडल्याचा शिवप्रताप आहे त्याच्यानंतर त्याला प्रतापगड असं नाव पडलं, ही आपल्याकरता खूप अभिमानाची असलेली गोष्ट आहे की आम्ही त्याला प्रतापगड म्हणून ओळखतो. आणि तिथली ती भवानीची मूर्ती आम्हाला माहिती आहे की जिनी महाराजांना साक्षात्कार देऊन ती तलवार देऊ केली गेली असं म्हणतात. आणि हा एकंदरीत अफजल खानासारखं मोठं असलेलं हे जे संकट आहे हे स्वराज्यावरचं संकट दूर सारलेलं आहे. आणि मग त्यानंतर मगाशी जे लोक वर आले होते त्यांचं काय झालं, प्रश्न महत्वाचे असतात हो. काही पित्त प्रकृतीचे लोक असतात ना त्यांनाही बरोबर लक्षात राहतं की आम्ही बोलता बोलता काहीतरी सांगितलं असतं, ते नंतर विचारतात पण मग ते मगाशी आले होते व्यापारी त्यांचं काय झालं. तर त्यांचं झालं असं, त्यांना महाराजांनी सांगितलं की आता जेवढ्याही गोष्टी आणलेल्या आहेत ना त्या सगळ्या इथेच ठेवायच्या आणि त्यानंतर चालायला लागायचं, पैसे विसे काही नाही मिळणार. किती ना गरीब बिचारे त्या व्यापाऱ्यांची काय चूक, शत्रूच्या लोकांना शत्रूप्रमाणेच वागवायचं असतं हे जिथपर्यंत आम्ही शिकत नाही तिथपर्यंत आम्ही शिवचरित्रातून काहीही शिकू शकलेलो नाही असं आम्हाला दुर्दैवाने म्हणावं लागेल. आणि याच्याकरता ही दया माया मानवतावाद अमुक तमुक ह्या गोष्टी नसता तो दाखवायच्या, तिथे त्याला त्याच पद्धतीने आणि त्याच भाषेत उत्तर द्यायचं असतं हे महाराजांनी खरं म्हणजे या प्रसंगातून दाखवून दिलं. आणि अशा पद्धतीने एक फक्त अफजल वधाचीच कथा नाही हो, इथे तर आपल्याला अनुकूल असलेल्या युद्धभूमीवरती खेचून आणलेलं आहे. आज वर्दीतले लोक बसलेले दिसतायत. हे युद्ध नीतीच्या बाबतीतला अतिशय महत्वाची असलेली गोष्ट असते की आपल्याला अनुकूल असलेल्या युद्धभूमीवरती शत्रूला खेचून आणणं, मात्र आपल्याला प्रतिकूल असलेल्या युद्धभूमीवरही युद्ध जे खेळलेलं आहे ते महाराजांनी खेळलं आहे. आपल्याला माहिती आहे लाल महालात ज्यावेळेला तो शास्त्रा खान येऊन बसला होता त्यावेळेला
त्याच्याकरता अनुकूल असलेलं आणि आपल्याकरता प्रतिकूल असलेली युद्धभूमी आहे. मात्र तरी त्याही परिस्थितीमध्ये ते वेढे सगळे पार करत आजपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्या प्राणावरच बेतलं होतं म्हणा, पण बोटावरती निभावलं एवढंच. हा शास्त्रखानाच्याच बाबतीतली असलेली गोष्ट नाही. ज्या वेळेला आग्र्याला घेतलेलं होतं त्यांना कयामध्ये, त्यावेळेस सुद्धा आग्र्याहून केलेली सुटका जीवावर बेतलेलं असताना सुद्धा डोकं शांत ठेवून कसा मार्ग काढायचा हे आजच्या तरुणांनी जर का शिकायचं असेल ना, तर हे शिवचरित्रातून शिकणं गरजेचं आहे. खरं म्हणजे शिवचरित्रातून आजच्या तरुणाईला शिकण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. पाना पानावरती आपण काहीतरी शिकू शकतो अशा गोष्टी आपल्याला मिळतील, पण काही महत्वाच्या गोष्टी आवर्जून तुमच्या समोर आजच्या निमित्ताने सांगतो. शिवचरित्रातून शिकण्यासारखी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे मोठी स्वप्न बघणं. मोठी स्वप्न ही कशा पद्धतीची हो, ज्या वेळेला एकीकडे निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, मोगल या सगळ्यांचं राज्य आहे, त्यावेळेला स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं हे जे स्वप्न होतं ते प्रचंड मोठं अशा पद्धतीचं स्वप्न होतं. मात्र फक्त स्वप्न बघून चालत नाही, ते पूर्ण करण्याकरता मेहनत उचलावी लागते. नाही तर आपलं शेख चिल्ली सारखं होतं. ती शेख चिल्लीची गोष्ट आहे ना, तो एक लोणी भरून आणून ठेवतो शिंकाळ्यात आणि झोपतो छानपैकी त्याच्या खालीच. बरं, विचार करायला लागतो, आता हे लोणी विकू, त्यातून जो काही नफा होईल त्यातले थोडेसे पैसे बाजूला काढू, अजून लोणी विकत घेऊ, मग त्यातून पुन्हा नफा होत होत जे पैसे जमतील त्याने उद्याला जाऊन काही महिन्यांनी आपण एक म्हैस विकत घेऊ, आणि मग या म्हशीचं दूध काढायला आपण जेव्हा बसू त्यावेळेला म्हशीनी अरे अशी लाथ मारली असं म्हणून त्याचीच लाथ त्या शिंकाळ्यावरती बसते आणि ते सगळं लोणी डोक्यावर सांडतं. म्हणजे तेलही गेलं, तूपही गेलं, हाती रिकामं धुपाटणं. तशी परिस्थिती होऊ नये याच्याकरता फक्त स्वप्न बघून चालणार नाही, तर त्या स्वप्नाचा ध्यास कुठून तरी मनातून घेतला पाहिजे आणि अहोरात्र त्याच्याकरता मेहनत करत एक एक गोष्टी रचत जात आपलं आयुष्य, मग भले ते तुमच्या करिअरच्या बाबतीत का असेना, ते घडवण्याकरता सुद्धाची जी प्रेरणा आम्हाला मिळते ना, ती ह्याच शिवचरित्रातून मिळते. तो प्रचंड असा जो आत्मविश्वास आहे तो कुठून तरी आम्हाला याच शिवचरित्रातून मिळतो. कुठलंही काम जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर जी तळमळ गरजेची आहे ती शिवचरित्रातून आम्हाला मिळते. आणि सध्याला आपल्या समोरचं असलेलं प्रचंड मोठं आव्हान जे आहे, ते आमचे राज्य आणि आमचा देश हा जर मोठा करायचा असेल तर या तरुणाईवरतीच सगळ्यात मोठी असलेली दारोमदार आहे. अहो, ज्या वेळेला स्वराज्याचं स्वप्न हे केवळ राजांनीच बघून चालत नसतं, त्यांच्या सोबत असलेले सामान्यातल्या सामान्य मावळ्यापर्यंत देखील, आणि दुसरीकडे संत तुकोबाराय असतील, संत रामदास असतील यांच्यासारख्या संतांपर्यंत सुद्धा ज्या वेळेला हे स्वप्न बघितलं जातं त्यावेळेला ते सगळ्या समाजामध्ये मूर्त आणि मगच ते स्वराज्य उभं राहिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग तेवढं कणखरपणे स्वराज्य उभं राहतं की छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय हाल करून औरंगजेबने मारलं. औरंगजेबला वाटलं दख्खन आपण काबीज करायला आलोय आणि हा एक संभाजी मेला म्हटल्यावरती अख्खं दख्खन आता आपण आपल्या मुठीमध्ये घेतलं. मात्र तसं काहीच झालं नाही. संभाजी महाराजांच्या पश्चात त्या स्वराज्याच्या एका भावनेने झपाटलेले आमचे जे वीर होते, धनाजी असतील, संताजी असतील, एक एक जण स्वतःहून पुढे आले, महाराष्ट्र झुंजत राहिला, मात्र कधी गुडघे टेकले नाहीत परकीयांच्या समोर. थोडी थोडकी नाही हो, पुढची 25 वर्ष महाराष्ट्राने अशाच पद्धतीने लढा दिला आणि अखेरीस जो औरंगजेब हा दख्खन काबीज करण्याकरता म्हणून आला होता त्याच दख्खनमध्ये आमच्या या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये त्याला मूठ माती घ्यावी लागली आणि महाराष्ट्र त्याच्या छाताडावर पाय देऊन उभा राहिला. हा तुमचा आमचा इतिहास आहे. ही तळमळ आम्हाला शिवचरित्रातून शिकायला मिळते. शिवचरित्रातून जबाबदारी घेण्याची जाणीव ही कुठेतरी आम्हाला बघायला मिळते. जपानमध्ये एक म्हण आहे, ते असं म्हणतात की जर त्याला एखादी गोष्ट जमते तर मला जमायला पाहिजे, आणि जर त्याला एखादी गोष्ट जमत नसेल तर मी ती केलीच पाहिजे कारण ती माझी जबाबदारी आहे. आमच्याकडे तो करतोय ना, कर दे. आणि दुसरं, त्यालाच जमत नाहीये, बापरे मला कसं जमणार. आधीच जबाबदारी झटकून आम्ही मोकळे होतो
एक सहज तुम्हाला कथा सांगतो. एक परदेशी पर्यटक होता, जपानमधल्या ट्रेनमधून तो जात होता, फिरत होता. आमच्याकडे आम्ही आजकाल बुलेट ट्रेनबद्दल बोलायला लागलोय, त्यांच्याकडे बुलेट ट्रेन आहेतच, तर त्याच्यामुळे त्याच्यापैकी एका ट्रेनमधून जाता जाता सहज त्याला दिसलं बाजूने कोणतरी माणूस आला आणि बाजूला बसलेलं ते जे सीट होतं त्याच्यावर बसून काहीतरी हळूहळू करायला लागला. ह्याचं कुतूहल चाळवलं, काय करतोय म्हणून थोडं बघितलं तर सुई दोरा काढून तो ती सीट शिवत बसला होता. माणसाला पाठला काहीतरी रेल्वेचा कर्मचारी असेल, सीट शिवण्याची कामं काढली असतील, कंत्राट नवीन, चालू दे म्हणाला. दुसरा दिवस उजाडला, दुसऱ्या दिवशी त्याच रेल्वेने प्रवास करताना पुन्हा तोच माणूस पुन्हा नवीन ठिकाणी बसलाय, सीट शिवतोय. तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, हा पर्यटक अस्वस्थ झाला आणि शेवटी त्याने चौथ्या दिवशी त्या माणसाला थांबवलं आणि त्याला म्हणाला, काय रे म्हणे, हे तुम्हाला ह्या सगळ्या ज्या सीट शिवायच्या असतात ह्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला जेव्हा काम नेमून दिलंय तेव्हा करता येत नाही, प्रवास चालू असताना कसली कामं करता. त्याच्यावर तो हसला आणि म्हणाला, साहेब म्हणे मी रेल्वेचा कर्मचारी नाहीये. मग मी एका शाळेत शिक्षक आहे म्हणे. शिक्षक आहेस आणि इथे ही सीट कशाला शिवतोयस? काय म्हणे, तुमच्यासारखे परदेशी पर्यटक ज्यावेळेला माझ्या देशात येतात आणि माझ्या देशातली माझ्या या ट्रेनमधली ज्यावेळेला फाटलेली सीट बघतात त्यावेळेला त्यांच्या मनात माझ्या देशाबद्दल काय भावना होत असेल हा विचार मनामध्ये येतो आणि म्हणून मी रोज येऊन माझ्या परीने एक एक टाका घालून त्या सीट शिवण्याचं काम करत असतो. ही फक्त कथा नाहीये बरं का, एका ऑलिम्पिकमध्ये देखील घडलेली एक सत्य घटना आहे की एक काहीतरी खेळ रंगला आणि त्यावेळेला प्रेक्षकांमध्ये काहीतरी गरमागरमी झाली आणि गरमागरमी झाल्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या भिरकावल्या त्यांनी. तेही आपल्याकडे होतं असं नाही, जगभरात सगळीकडे होतं, आपण काय आपल्याला कमी वाटून घ्यायची गरज नाही. तर त्यामुळे त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या ज्या सगळ्या भिरकावल्या होत्या ना, जपानचं एक पथक पर्यटकांचं गेलेलं होतं तो खेळ बघायला आणि खेळ संपल्यावरती त्या सगळ्यांनी जाऊन उठून त्या सगळ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा केल्या, बरोबर आणलेल्या पिशव्यांमध्ये भरून ठेवल्या आणि बाजूला लावून ते मैदान साफ करून ते लोक निघून गेले. आता आमच्या देशात काय परिस्थिती असते विचार करा. चुकून माकून रेल्वेने प्रवास करताना बाजूला एखादी सीट आम्हाला फाटलेली दिसलीच तर आम्ही पहिल्यांदी शासनाला नावं ठेवणार आणि नंतर एखादं पडलेलं भोक असलं की मग हळूच त्याच्यामध्ये चाळा म्हणून कसं बोट घालायचं आणि मग ते ओढत बसायचं आणि मग त्या भोकाचं भगदाड आणि त्या भगदाडाचा बोगदा हा कसा करायचा आहे आमच्या लोकांकडून शिकावं. जबाबदारीची जाणीव स्वतःवरती असलेली कशी असते माहितीये का? अहो, घरामध्ये लग्न आहे कोणाचं? स्वतःच्या पोराचं, पोटच्या. आणि त्यावेळेला महाराजांकडून निरोप येतो की कोंडाणा सर करायचा आहे. पोराला हळद लागली अंगाला आणि अशा परिस्थितीमध्ये कोंडाणा सर करायचा आहे, निरोप आलाय. घरचे लोक म्हणायला लागतात, अहो महाराजांना सांगा की थोडं थांबू शकताय की नंतर जाऊन कोंडाण्याचं काम बघता येईल. अरे काय थांबू शकताय म्हणाले, महाराजांनी एवढ्या विश्वासाने माझ्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे म्हटल्यावरती कोंडाणा पहिल्यांदी मला सर करायचा आहे आणि म्हणून आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असं सांगणारे आमचे ते तानाजी मालुसरे. तानाजींबद्दल आपल्याला फार कमी वेळा एक माहिती असते बरं का, सहज म्हणून सांगतो. शिवाजी महाराजांचे जे 10 अंगरक्षक होते त्याच्यापैकी एक हे तानाजी मालुसरे. आणि तानाजी मालुसरेंनी जेवढ्याही महत्वाच्या मोहिमा महाराजांच्या झालेल्या आहेत, मग ती लाल महालातली असू देत, अफजल खानाच्या बाबतीतली असू देत, पुरंदरची लढाई असू देत, या प्रत्येक ठिकाणी तानाजींची भूमिका ही फार महत्वाची आहे. तानाजींना महाराजांच्या दरबारामध्ये करण्याचा आणि पालखीचा मान होता, इतकं मातब्बर असलेलं असं ते व्यक्तिमत्व. आणि ज्यावेळेला हा निरोप पोचला त्यावेळेला जवळ 300 मावळे घेतलेले आहेत आणि तानाजींनी कोंडाण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. कोंडाण्यावरती 500 मुघलांचं सैन्य असं कळलंय. पुरंदरच्या तहत तो कोंडाणा द्यावा लागला आम्हाला. 500 असलेलं सैन्य, तो उदयभान सारखा असलेला तिथला सेनापती त्या सैन्याचा. आणि या परिस्थितीत आमचे 300 वीर मजल दरमजल करत जाऊन पोहोचलेत. दुपारपासून निघालेले आहेत हो, संध्याकाळी रात्री उशिरा कधीतरी जाऊन पोहोचले आणि उशिरा पोहोचल्यावर त्या कल्याण दरवाजापर्यंत जाऊन पोहोचलेत अगदी. आता पुढे काय करणार? बेल नाही ना मारू शकत टिंग टॉंग.
कल्याण दरवाजापर्यंत गेल्यावर आता आत कसं जायचं, तर तो दोणगिरीचा जो कडा आहे ज्याला तानाजी कडा असं म्हणतो आपण, आपण जर गेला असाल सिंहगडावर आपल्याला माहीत असेल काटकोनात असलेला कडा आहे होतो, 90° असलेला कडा, त्याच कड्यावरून वरती चढायचं असं ठरवलं का? कारण या कड्यावरून कधीही कोणी चढणार नाही याची खात्री आहे वरती असलेल्या सैन्याला. अहो पण अशक्य ते शक्य असं जे करून दाखवतात ना त्यांनाच मराठे असं म्हणतात, आणि म्हणून त्या पद्धतीने तोच कडा घ्यायचा असं ठरवलं. आणि मग दोन तीन वर्णन आपण वाचतो, काही ठिकाणी आपण वाचतो की घोरपडीला आधी चढवलं आणि मग तानाजी त्याच्यावरून चढले, काही ठिकाणी आपण वाचतो की आमचे मावळे घोरपडी सारखे चढले. माझं असं म्हणणं आहे की काही झालेला असू देत हो या दोनपैकी, ती गोष्ट महत्वाची नाहीये. महत्वाची असलेली गोष्ट आहे पुढे जो इतिहास घडला तो महत्वाचा आहे. ज्या वेळेला तानाजी तो कडा चढून गेले, आतमध्ये उडी मारली, अंधुक दिसतंय सगळीकडे, बरंच सैन्य दिसतंय की वर 500 असतील असं कळलं होतं, उदयभानाकडे वरती 1500 सैन्य होतं, आमचे 300 मावळे जेमतेम. पण त्याही परिस्थितीमध्ये आता आलोय म्हटल्यावरती गड सर करायचाच हे कुठेतरी डोक्यात आहे, आणि मग गनिमी कावा असं ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीने तानाजींनीच पहिली आरोळी ठोकली, भागो गनिमाया, आणि असं म्हणून स्वतःच आतमध्ये धावायला सुरुवात केली. यांना कळेच ना काय चाललंय, सगळीकडे गोंधळ माजला आणि सगळे लोक अस्ताव्यस्त धावायला लागले. त्यातच या गोंधळाचा फायदा उचलत सपासप समशेर चालवायला आमच्या लोकांनी सुरुवात केली आणि एकेकाला तिथे कापून काढायला लागले. या सगळ्या परिस्थितीत त्या उदयभानापर्यंत निरोप जाऊन पोहोचला की गडावर हल्ला झालाय. आधी त्याला वाटलं की यांना कोणाला तरी चढली आहे, काहीतरी भलतंच सांगतायत, कसं शक्य आहे, कुठून आले म्हणे त्या दोणगिरीच्या कड्यावरून, एवढ्या कड्यावरून चढून आले, हो म्हणे लगेच चला. कसा बसा भानावर आला तो, झोपेतून उठून बाहेर आला, तलवार कुठे पडली ती उचलली आणि त्यानंतर येऊन बघतो तर खरंच हल्ला केलाय. आता या परिस्थितीत करायचं काय? उदयभान देखील त्वेषाने तलवार घेऊन बाहेर पडला आणि समोर लक्ष गेलं ते त्या मनाने वयाने वृद्ध असलेल्या अशा त्या तानाजींवरतीच बरोबर त्वेषाने लढतोय माणूस इथे. त्या परिस्थितीमध्ये मग कुठेतरी थांबलाय उदयभान, अंदाज घेतला की हाच तानाजी आहे आणि त्यांच्याच वरती धावून गेलाय तलवार घेऊन. त्या परिस्थितीमध्ये सावध होत होत जेमतेम उदयभानाच्या तलवारीचा पहिला वार हा तानाजींनी झेलला तो आपल्या ढालीवरती. त्या तलवारीचा जोर आणि तिची धार इतकी होती की त्या ढालीचे दोन तुकडे झाले तानाजींच्या. आता काय करायचं या परिस्थितीत? अहो विचार करायला वेळ कुठे आहे? कमरेला बांधलेला शेला सोडला, तो हाताला गुंडाळला आणि पुढचा वार जेमतेम तलवारीचा एकीकडे तलवारीवरती घेताय आणि दुसरीकडे शेलाच पुढे केला, हात पुढे केला. आता ज्या तलवारीच्या वारामुळे ढालीचे दोन तुकडे होतात, हाताचा काय निभाव लागणार आहे मला सांगा. बरं त्यातून ही दिवसभराची घोडदौड, त्यानंतर एवढा कडा तो चढा चढून आलेले एकीकडे दमलेत सुद्धा, मात्र त्याही परिस्थितीमध्ये लढायला सुरुवात केली त्या उदयभानाबरोबर. धुळीचे लोट उठतायत त्या सिंहगडावरती आणि त्या परिस्थितीत एक धुळीचा लोट बसला, मात्र कोणाचं तरी लक्ष गेलं, कोणतरी आपल्यातला सैनिक पडला. कोण पडला म्हणून जवळ जाऊन बघतायत आणि चेहरा बघायला गेले तो धक्का बसला, तानाजी पडले. लक्षात घ्या, सैन्याचा सेनापती जर पडला तर सैन्याची दाणादाण उडते आजपर्यंतचा इतिहास आहे. काय होणार त्या परिस्थितीमध्ये? काही जणांची घाबरगुंडीच उडाली आहे काय झालं बघून. आणि त्या परिस्थितीमध्ये काही जणांनी विचार केला आता परत जाऊया आणि मागे वळायचं असा विचार करतायत. इथपर्यंत एक आवाज त्यांचे कान चिरत अगदी हृदयापर्यंत जाऊन भिडला आणि तो आवाज त्यांना सांगत होता, अरे असे पळताय काय भेकडासारखे, तो तिथे तुमचा बाप मरून पडलाय आणि त्याला श्रद्धांजली जर व्हायची असेल तर आता महाराजांना हा गड आपण घेऊन द्यायचाच. आणि त्यातून ज्यांना पळायचंय त्यांच्याकरता सांगतो, परतीचे दोर मी स्वतः कधीच कापून टाकलेले आहेत. कोण होता तो वीर? सूर्याजी मालुसरे. आपला भाऊ तिथे मरून पडलाय हे बघितलं तरी सुद्धा आपल्या सैन्याला तो सांगतोय का? तर महाराजांनी दिलेल्या जबाबदारीची जाणीव. तानाजी पडले म्हणून काय झालं? ती जबाबदारी आम्ही उचलायला पाहिजे. पुन्हा एकदा आमच्या सैन्याने हर हर महादेवच्या घोषणा दिल्या आणि सपासप तलवारी चालायला सुरुवात झाली. अहो 300 असलेलं आमचं सैन्य
त्यांचं 1500 असलेलं सैन्य लोळवलं आणि तो कोंडाणा ताब्यामध्ये घेतला देखील आम्ही. महाराजांना ज्यावेळेला हे कळलं त्यावेळेचं महाराजांचं वाक्यही प्रसिद्ध आहे, गड आला पण सिंह गेला. नरवीर तानाजी मालुसऱ्यांसारखा असलेला आमचा जो हिरा होता तो तिथे धारातीर्थी पडला, मात्र हे स्वराज्य जे उभं राहिलंय ना ते अशाच वीरांच्या रक्तातून, त्यांच्या घामामधून आणि कित्येकांच्या त्यांच्या पत्नींच्या ज्यानंतर विधवा झाल्या अशा आमच्या माता भगिनींच्या अश्रूमधून उभं राहिलेलं आहे स्वराज्य. शिवचरित्रातून जर काही शिकायचं असेल तर खरं म्हणजे आम्ही शिकलं पाहिजे की ही एखाद्या पद आम्हाला मिळावं एवढ्या करता कामं करण्याची जी काहींची प्रवृत्ती असते ना ती कुठेतरी सोडून देणं. अहो गणेशोत्सव मंडळ असलं ना तरी लोक पहिल्यांदा विचारतात कुठलं पद मिळणार आहे, बरं त्यातही कित्येकांचा डोळा त्या खजिनदार पदावर, जणू काही ते गणेशोत्सव मंडळाचे पैसे आपल्याच खिशात जाणार आहेत. पण पद पद हे असतं ते कशा पद्धतीने त्याला लाथ मारायची असते याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला राज्याभिषेक जवळ येऊन ठेपलाय महाराजांचा आणि त्यावेळेला कुडतोजीला महाराजांचं गेलेलं पत्र आहे, काही दिवस आधीची गोष्ट आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे की हा बहलोल्या वलवल बहुत करीतो त्यास मारोन फत्ते करणे. बहलोल खान जो चालून आलेला आहे विजापूरच्या सरदारांकडून तो खूपच सध्याला आपल्याकडे उधम मचवतोय आणि त्याला जर का आपल्याला थांबवायचं असेल तर त्याला मारलं पाहिजे असं महाराजांचं पत्र आलेलं आहे. लगोलग कुडतोजींनी स्वतःचं सैन्य तयार केलं आणि मग त्यानंतर तिथे जाऊन जो तिथे तळ ठोकला या संपूर्ण असलेल्या बहलोल खानाच्या सैन्याला वेढा दिला आणि दुसरीकडून त्याचं पाणी तोडलं. पाणी तोडणं ही आमच्या मराठ्यांची खासियत, हे फक्त शिवाजी महाराजांनीच केलंय असं नाही, संभाजी महाराजांनी केलंय, पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केलंय. कारण सैन्याला पाणी लागत असतो आणि तेच एकदा तोडून टाकलं की सैन्याची फरफट होते. पुन्हा एकदा मी मगाशी सांगितलं तसं, शत्रू हा शत्रू असतो त्याला मानवतेचे डोस नाही पाजायचे आणि त्यामुळे त्याच पद्धतीने ते पाणी पहिलं तोडून टाकलं आणि हा अगदी गुडघ्यावर आला बहलोल खान, गयावया करायला लागला, कुडतोजीला म्हणाला हे बघा जे हवंय ते लुटून घ्या पण माझा जीव सोडा, कारण काय म्हणे तुम्ही तुमच्या राजांचे सेवक, तसाच मी सुद्धा आम्हाला आदिलशाहीतून पाठवलंय, त्यांनी दिलेल्या हुकुमानुसार मी वागतोय, माझा काय दोष, माझा जीव तरी सोडा. आमच्याकडे ज्या वेळेला असं गयावया कोणी करतं ना आम्ही मोठ्या मनाची माणसं होतो, सोडून देतो. मोहम्मद घुरीला सुद्धा सोडला होता, नंतर काय झालं इतिहास आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीने बहलोल खानाला सुद्धा सोडला कुडतोजींनी, मात्र गाफील राहणारे शिवाजी महाराज नव्हतेच हो. महाराजांनी लगोलग पत्र पाठवलं आणि कुडतोजीला लिहिलं की त्यास मारून फत्ते करणे असे सांगितले असताना त्यास धर्मवाट कोणा कारणे दिली, त्याला का सोडलत तुम्ही, आणि जर हेच केलं तर या उपरी त्याला मारल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नये. हृदयाला भिडलेत होय शब्द, राजे ओढे नाराज आहेत आपल्यावर की आता तोंड दाखवू नये म्हणून सांगतायत, काय करायचं या परिस्थितीत त्या कुडतोजीला प्रश्न पडला. आणि इतक्यात कुठून तरी खबर येऊन ठेपली गुप्तहेरांकडून की ज्या बहलोल खानाला धर्मवाट देऊन सोडलं होतं, ज्याने आपल्या आयुष्याच्या भिका मागितल्या होत्या आमच्या समोर, तोच पुन्हा नव्याने सैन्य घेऊन आता स्वराज्यावरती वाटचाल करून येतोय. या परिस्थितीमध्ये मात्र ताबडतोब कुडतोजी उठलेत, फारसा विचार केलेला नाही, बरोबर असलेले वीर जे होते जेमतेम 6 बरोबर लोक आहेत आणि या सगळ्यांना घेऊन घोड्याला टाच मारलेली आहे आणि ताबडतोब तिथून निघालेले आहेत. सुंदर वर्णन केलेलं आहे कुसुमाग्रजांनी, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार 6 सरसावनी उठले शेले, रिकबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळींचे मेघ 7 निमिषात, वेडात मराठे वीर दौडले 7 वेडात मराठे वीर दौडले 7. आणि ही घोडदौड चालू झाली, अहो तो जो पतंग असतो ना आगीच्या ज्योतीवरती झेपावतो तो, त्याला माहीत असतं आपण जळून खाक होणार होत, यांनाही माहीत होतं काय होणार आहे, पण महाराजांना दिलेला तो जो शब्द आहे तो कुठेतरी पाळायचा होता आणि म्हणून थेट त्या छावणीमध्ये जाऊन भिडलेले आहेत गनिमांना. आणि मग जो काही तिथला घनघोर रणसंग्राम झाला आणि ती नेसरीची खिंड सुद्धा खऱ्या अर्थाने या मराठ्यांच्या रक्ताने पावन खिंड झाली असा असलेला हा जो तो इतिहास आहे. मगाचपासून
मी एक कुडतोजी कुडतोजी असं म्हणतोय ना, ही जी नेसरीची लढाई झाली ना, याचं जे नेतृत्व ज्यांनी केलं त्यांचं नाव होतं कुडतोजी गुजर. आपण त्यांनाच कुडतोजी या नावाने नाही ओळखत, आपण त्यांना ओळखतो प्रतापराव गुजर या नावाने. प्रतापराव हा त्यांना खिताब आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. हे ऐकल्यावर मला सहज असं नेहमी डोक्यात येतं की तो एक मिडास नावाचा राजा होता, म्हणे त्याला खूप मिजास होती. तो म्हणे ज्याला हात लावायचा त्याचं सोनं व्हायचं, अशी एक गोष्ट आपण ऐकलेली असते. आणि मग त्याच्यावरून एक इंग्रजी शब्द रूढ झालाय, त्याला म्हणतात मिडास टच, म्हणजे ज्याला हात लावीन त्याचं सोनं करीन. मला असं वाटतं की बाकीच्यांचं विसरून जाओ, कमीत कमी आपण मराठी बांधवांनी तरी खरोखरच ज्या महापुरुषाने आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीला स्पर्श केला त्याचं सोनं करून टाकलं आणि त्या कुडतोजीला सुद्धा प्रतापराव या नावाने अजरामर करून टाकलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श म्हणून एखाद्या गोष्टीला शिवस्पर्श झाला असा नवीन शब्द खरं म्हणजे तुम्ही आम्ही रूढ करायला पाहिजे. ते महत्वाचं आहे. मराठी शब्द रूढ करणं हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं असलेलं श्रेय आहे बरं का. ज्या वेळेला शिवराज्याभिषेक झाला त्याच्यानंतर पूर्वीपर्यंतची जी पत्र लिहिली जायची ना त्याचे मायने फारसीमध्ये लिहिले जायचे, पण राज्याभिषेकानंतर सगळी पत्र जी आहेत ती लिहायला सुरुवात झाली ती मराठीतून. पुढे जे फारसी असलेली जी कालगणना होती ती बाजूला काढण्यात आली आणि शिवराज्याभिषेक शकाची सुरुवात झाली आणि मग मराठीत असलेली पत्र येऊ लागली. महाराजांची मुद्रा आपल्याला माहिती आहे संस्कृतमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा संस्कृतमध्ये, छत्रपती राजाराम महाराजांची, सगळ्याच मुद्रा संस्कृतमध्ये, कारण आमच्या मातीतली आमच्या देशातल्या भाषेमध्ये हे असलं पाहिजे. त्याच पद्धतीने राजव्यवहार कोश हा मराठीमध्ये आणला गेला आणि पूर्वीच्या या सगळ्या शब्दांचे मराठी प्रतिशब्द द्यायला सुरुवात झाली. आज त्याच शिवप्रभूंच्या महाराष्ट्रामध्ये मराठीची काय परिस्थिती आहे मला सांगा. साधं त्या रेल्वेने जात असताना आम्ही ती उद्घोषणा ऐकतो, पुढील स्टेशन ठाकुर्ली, कृपया गाडीतून उतरताना आपले पायदान आणि रेल्वेचा फलाट याच्या अंतरावर लक्ष द्यावे. पायदान हा शब्द मराठीत कधीपासून आला हो? खरं म्हणजे हे ज्यांनी उद्घोषणा तयार केले ना त्यांना पायताण मारून विचारायला पाहिजे की हा शब्द मराठीत कधीपासून आला. त्या मेट्रोची तर आणि गत वेगळी आहे. ते मेट्रोवाले सांगतात पुढील स्टेशन साकीनाका, दरवाजे डाव्या बाजूला उघडतील. मेट्रोचे दरवाजे आपण बघितलेत ना, दरवाजे दोन्ही बाजूला उघडतात, डाव्या बाजूला कसे उघडतील? कारण इंग्रजीमध्ये डोअर्स विल ओपन ॲट द लेफ्ट याचं जसंच्या तसं केलेलं भाषांतर दरवाजे डाव्या बाजूला उघडतील. ही ज मराठीची परिस्थिती आमच्या महाराष्ट्रात असेल आणि मराठी माध्यमांच्या शाळा जर का बंद पडण्याची परिस्थिती झाली असेल तर आम्ही काय शिकलो शिवचरित्रातून, हा खरंच प्रश्न पडायला पाहिजे. सहज म्हणून आपल्याला सांगतो, मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला आहे. 10वीपर्यंत पूर्ण मराठी माध्यमातून शिकलो, 11वी 12वी नंतरचं पुढचं शिक्षण हे माझं इंग्लिश माध्यमातून, कारण त्याला पर्यायच नसतो. पण कुठेही अडचण आली नाही. आज व्याख्यानं देत असताना सुद्धा मी मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधूनही व्याख्यानं देतो, मुळीच अडत नाही. किंबहुना मराठी माध्यमातून शिकलेली जी मुलं आहेत ना त्यांचं इंग्रजीचं व्याकरण हे इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा चांगलं असतं हे मी नाही संशोधन सांगतायत. आणि त्यामुळे कमीत कमी एवढा तरी आपण विचार करूया की आपल्या मुलांशी एक वेळ समजा इंग्रजी माध्यमात घातलं असेल तरी घरी बोलत असताना कमीत कमी मराठीतून बोलूया. प्रत्येक वेळेला काही पोएमच म्हणायला पाहिजे आणि स्टोरीजच सांगायला पाहिजे असं नाही ना. त्यांना आपण छान छान कविता म्हणायला लावू शकतो, गोष्टी ऐकू शकतो. एवढं जरी केलं तरी मला असं वाटतं की शिवचरित्रातून बरंच काही आम्ही शिकलो. शिवचरित्रातून शिकण्यासारख्या तर बऱ्याच गोष्टी आहेत. सहज एक दोन गोष्टी फक्त शेवटच्या सांगतो. सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे आमच्या माता भगिनींबद्दल ठेवण्याचा आदर. रांझ्याच्या पाटलाने फक्त नजर वर करून बघितली म्हणून महाराजांनी त्याचा केलेला चौरंग विचारात घ्या आणि आज त्याच शिवप्रभूंच्या महाराष्ट्रामध्ये जर का आमच्या माता भगिनींना
रात्री बेरात्री फिरताना सुरक्षित वाटत नसेल तर जिथपर्यंत ती परिस्थिती निर्माण होणार नाही तिथपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव तोंडातून काढण्याचा आम्हाला अधिकार नसेल. पहिल्यांदा ती सुरक्षा आमच्या माता भगिनींना आम्ही निर्माण करून देणं गरजेचं आहे. शिवचरित्रातून विशेषत मराठी तरुणांनी शिकण्यासारखी जर काही गोष्ट असेल ना तर ते आत्मभान. आपण कोण आहोत याचं भान आपल्याला स्वतःला कुठेतरी असलं पाहिजे. अहो ज्या वेळेला तिथे आग्र्याच्या दरबारामध्ये उभं केलं होतं आणि समोर तो जसवंत सिंग राठोड उभा आहे हे बघितलं महाराजांनी, त्यावेळेला त्या दरबारामध्ये कडाडून सांगितलेलं आहे की जर हाच अपमान करायचा होता तर आम्हाला बोलवायचंच नव्हतं आणि आता नको त्या बादशाची खिलत असं म्हणून भर दरबारामध्ये त्या आलमगीर म्हणवणाऱ्या बादशाला पाठ दाखवून ज्या वेळेला ताड ताड महाराज निघून जातात ना ते आत्मभान असतं. ही गोष्ट आम्ही लोकांनी शिकायला पाहिजे. आमच्याच कडे असलेली संस्कृती आहे ना, आमचाच हा इतिहास आहे, त्याचा अभिमान बाळगत. मात्र हो, फक्त त्याचा अभिमानच बाळगायचा असं नाही. समर्थ म्हणतात सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. त्यामुळे फक्त आमच्याकडे असं जबरदस्त होतं बरं का असं म्हणून चालणार नाही. तर ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी आमच्याकडे असलेल्या गोष्टीतून स्वराज्य घडवलं त्याच पद्धतीने चांगलं राज्य चांगला देश घडवणं हे आजच्या तरुणाईला महत्वाची असलेली गोष्ट आहे. आणि याकरता जेवढेही म्हणून वीर शिवचरित्रात आपल्याला दिसतात समाजातल्या 18 पगड जातींना बरोबर घेऊन सगळ्या स्तरातल्या लोकांना बरोबर घेऊन या स्वराज्याची निर्मिती झालेली अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जिवा महाले असतील, तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, पंताजी गोपीनाथ बोकील असतील, शिवा काशीर असतील, अहो वेगवेगळ्या समाजातले असलेले लोक पण स्वतःची जात कुठली ह्याचा विचार न करता ते स्वराज्य उभारणी करता लढले हा आदर्श महत्वाचा आहे. आणि म्हणून मी तर नेहमी म्हणतो की ज्याही वेळेला आम्हाला कधी विचारलं जातं काय हो तुमची जात कुठली आहे त्यावेळेला आमचं उत्तर एकच ठरलेलं असतं की आमची जात जी आहे ती संभाजी आणि आमचं गोत्र जे आहे ते शिवाजी आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेला हीच भावना या देशातल्या तरुणाईची असेल त्यावेळेला ज्या पद्धतीचं वर्णन आत्मभानाचं कविराज भूषणांनी केलेलं आहे ना, इंद्रजिमी झृंभ पर बाढव सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है पौन बारी बाह पर समुरती नाह पर जो सहस्र बाह पर राम द्विजराज है दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंश पर कन्नजिमी कंस पर तो म्लिंछ बंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है. हे आत्मभान आमच्यामध्ये कुठेतरी उतरायला पाहिजे. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचे महोत्सव अशा पद्धतीची व्याख्यानं आयोजित होतात त्यावेळेला फक्त 2-4 दिवसांचे कार्यक्रम न होता आणि केवळ की जय एवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्याही पलीकडे जाऊन कुठेतरी आम्ही हा विचार करायला पाहिजे की या महापुरुषांच्या आयुष्यातून आम्ही काय शिकावं. आणि ते एवढंच शिकावं असं मला वाटतं की संभाजीचा त्या बाजीचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तामध्येही शिवरायांचा अंश आहे, माझ्या रक्तामध्येही शिवरायांचा अंश आहे. त्यामुळे किमान या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, खरं म्हणजे उद्या तारखेनुसार शिवजयंती आहे आणि तारीख का तिथी या वादात तुम्ही कधीच पडत नाही. एकदा मला एकाने विचारलं होतं, नाही पण तरी तुमचं मत काय तारखेने करावं का तिथीने करावं, मी म्हटलं दोन्ही पद्धतीने करावी शिवजयंती साजरी करताना. ओ म्हणे असं नाही एकच सांगा. म्हटलं तुझा वाढदिवस आहे का? ओ म्हणे असं काय बोलताय? म्हटलं मग राहू दे ना. म्हटलं तुझा नाही ना? म्हटलं अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच अशा पद्धतीचं आहे की तिथी आणि तारीख हे दोन सोडा हो, वर्षाचे 365 दिवस आम्ही शिवजयंती साजरी केली तरी ती कमीच पडेल या माणसाच्या समोर. आणि म्हणून आज या निमित्ताने आपण सगळ्यांनी किमान एवढी एक शपथ घेऊया की जे गतवैभव आमच्या या भरतभूमीचं होतं आमच्या या महाराष्ट्राचं होतं ते पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालून या आमच्या राज्याला आणि पर्यायाने आमच्या देशाला आम्ही मिळवून देऊ शकू तर आणि तरच कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं सार्थक होईल असं मला वाटतं. तूर्त आवर्जून आज या ठिकाणी हा विषय मांडण्याकरता बोलवलं याकरता आयोजकांचे आभार मानतो.
थांबण्याच्या आधी मी घोषणा देणारे माझ्या मागून आपण सगळ्यांनी घोषणा द्यायचे आणि तो आवाज इतका मोठा असला पाहिजे की खरोखरच त्या काळामध्ये कशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात असतील आमच्याकडून ते जरा आपल्याही अंगातलं रक्त सळसळू दे की पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की। आवाज अजून मोठा येऊ दे बरं का। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की। भारत माता की। हिंदू धर्म की। हर हर। जय जय रघुवीर समर्थ।